गोष्ट आहे. माझी पहिल्यापासून मागणी आहे की MMR रिजनसाठी स्वतःचं धरण असायला पाहिजे. इथे म्हाडाची जी घरं बांधली जाते किंवा MMR रिजनमध्ये जी मोठे मोठे मेगा सिटीना परवानगी दिली जाते, तर अशा वेळी जी पाणी टंचाई आता चालू आहे, भविष्यात ती अधिक तीव्रतेने तिचे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे कुठे एक सकारात्मक पाऊल मुख्यमंत्री साहेबांनी उचललं त्याचं स्वागतच केलं पाहिजे. परंतु आताही याही परिस्थितीत तो जो पाणी पुरवठा आहे किंवा ती जी स्कीम ती आणणार आहे ते पुरेशी असणार आहे की नवीन धरणाची अजून गरज लागणार आहे हे त्यांनी पडताळून पाहिलं. भूमिपुत्रांवर जे भूमिपुत्र चालत जाऊ त्या लाकडाच्या बांबूवरून चालत जाते काय माहिती. खरं तर तो तात्पुरत्या स्वरूपात केलेला जो प्रयोग होता तो चांगला होता, तेवढ्यापुरतं ठीक होतं. परंतु त्याला जी प्रसिद्धी दिली गेली त्या अनुषंगाने पुढे पण त्याचा फॉलोअप होणं गरजेचं होतं, कारण तो टिकणार नाही हे कोणी सांगितलं असतं. तेवढ्यापुरती त्याची प्रसिद्धी घेतली, त्यातला जो काम होतं माहिती असून पुढे याची मोठी गरज आहे किंवा याला पर्याय काहीतरी उपलब्ध करून न देता तसंच वाऱ्यावर सोडलं. म्हणून तो ट्विट केलेला बातमी पाहिली मी, ते सगळं वाहून गेलं आणि त्या बायका बिचाऱ्या एखादी बाईक असली तर तिचं जीवच जाणार. एकंदरीतच राजकीय परिस्थिती बघता जो गोंधळ चालू आहे सर्वच पक्षांमध्ये, अशा परिस्थितीत आमचे अमित साहेब कोकणापासून तो दौरा करत करत वसई, पालघर, ठाणे, मुरबाड इकडनं आता उद्या आमचं कल्याण डोंबिवली करून त्यांची सांगता होणार आहे एक टप्पा दुसरा टप्पा. तर अशा वेळी जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो त्याच्यावरनं एक तुम्हाला दिसून येईल, लोकांना सर्व पक्षांना लोकं कंटाळलेली आहेत. नवीन जो तरुण वर्ग आहे तो आकर्षित होत आहे, कुठेतरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पक्षाच्या पाठी उभं राहतोय आणि तेच तुम्हाला दिसतोय. कल्याण डोंबिवली कशी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला लवकरच लवकर झाली पाहिजे काही का नाही होतं. खरं तर तसे मुख्यमंत्री आता झाले की यापूर्वी पालकमंत्री सर्वच गोष्टी त्यांना चांगल्या चांगली पाण्यात खूप पाहिजे, काही गोष्टींची दखल त्यांनी प्राथमिकपणे घ्यायला पाहिजे तशी घेतली जात नाही. त्यांनी तो टास्क फोर्स उभा केला तोही काम करताना दिसत नाही. मी परवा पण पीडीएमसीचा ऐकून जाऊन घेतो, त्याने सांगितलं MMRDA MSRDC जो PWD खड्डे आहेत ही जबाबदारी आमची नाही. त्याच्यामध्ये आपण टास्क फोर्स तयार केला आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही खड्डे बनवून बिलिंग करा समर्थन करा आणि करायचं सोडलं. परंतु ते होताना दिसत नाही, प्रत्येकाची घोषणा झाली. त्यामुळे दुर्दैवाने बळी सांगताय किंवा अनेक बळी किंवा अनेक मोठे जखमी झालेले आहेत या रेकॉर्डवरती दुर्दैवी परिस्थिती आहे. आता तरी मुख्यमंत्री साहेबांनी ठाणे जिल्ह्यात लक्ष देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे काय बोलणी झाली आता. हो आता आमचे लोकनेते दिवा पाटील साहेबांचं जो नाव देण्यासाठी जो आंदोलन केलं होतं त्यासाठी ज्या भूमिपुत्रांवर केसेस झाले त्या मागे घेण्यात यावे. तसंच मी अजूनही मागणी करेन आपल्या माध्यमातून की कोविड काळात जे राजकीय आंदोलनं झाली किंवा राजकीय पक्षाने किंवा संघटनांनी काही आवाज उठवले होते आणि त्यावेळेस त्यांच्यावर ज्या केसेस झाल्या होत्या त्या आत्ताचं सरकार आल्यापर्यंत, म्हणजे कोविड आता संपलेच जमाय, आत्ताचं सरकार आलेल्याच्या तारखेपर्यंतच्या केसेस सर्व काढून टाकतात.